सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरामधील वाढते अतिक्रमण काढताना पोलीस आणि नागरिकांमध्ये झालेल्या वादामध्ये अनेक वार गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये काल दोघांना अटक करण्यात आली आहे. मंदिर परिसरात अनेक विक्रेते प्रासादिक साहित्य विक्री करीत असतात. दरम्यान सुरक्षेच्या कारणाने मंदिर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्यास मनाई केली आहे. हार विक्री करणाऱ्या वृद्ध महिलेला पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत विचारणा करताना पोलीस निरीक्षकाला एकेरी भाषेत दमदाटी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आमदार भालके यांना 22 मार्च पर्यंत दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला. विक्रीसाठी ठेवलेल्या साहित्याचे नुकसान करून विक्रेत्यांना मारहाण करण्याच्या घटनेने विक्रेत्यांमध्ये तीव्र असंतोष असला तरी आचारसंहितेमुळे पोलीस प्रशासनाने सावध भूमिका घेत या प्रकरणी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत ज्यांच्या नावानिशी गुन्हा दाखल आहे त्यांच्यासह घटनेच्या वेळी केलेला व्हिडिओ चित्रीकरणाबाबत स्पष्टपणे दिसणाऱ्या कार्यकर्त्यांचीही इतर संशयित म्हणून शोध मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री सागर कदम व संतोष सुळे या दोघांना ताब्यात घेतले आहे. मनाला जोडणारं घर जगाशी जोडलेलं असावं याच भावनेतलं वृंदावनम हे पुढचं पाऊल. पंढरपूरमध्ये हा प्रकल्प साकारताना आम्ही परिपूर्ण जीवनाचा विचार केला आणि त्यासाठीच निवडलं एक सुंदर असं निसर्गरम्य लोकेशन जे तुम्हाला बाहेरच्या जगाशी सहजतेनं जोडतं. इथं पंढरपूर जवळ टाकळी रोडवर वृंदावन अपार्टमेंट जे डुप्लेक्स बंगलो आहे ते मला पसंत पडले आणि मागच्या वर्षी म्हणजे 2017 डिसेंबरच्या नंतर मी बुक केलं होतं आणि आज 2018 डिसेंबर एंड होतो आहे त्यामध्येच मला पोझिशन मिळालं. मी इथं राहायला आलो. निताळचं वातावरण 100% पॉल्युशन फ्री असल्यामुळे मला फारच सुंदर आणि छान वाटलं. वृंदावनममध्ये आहे भव्य सांस्कृतिक हॉल, मंदिर, सोलर सिस्टीम, लहान मुले व वृद्धांसाठी बगीचा, वॉकिंग ट्रॅक, 24 तास सिक्युरिटीची व्यवस्था, CCTV यंत्रणा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सिट आउट, या सर्व सुखसुविधा वृंदावनम मध्ये उपलब्ध. 1 BHK रो हाऊस तसेच 2 BHK आलिशान रो हाऊस उपलब्ध. आमचा पत्ता वृंदावनम टाकळी रोड पंढरपूर. संपर्क ध्वनी 90 11 50 88 88.